बाराव्या शतकामध्ये एक मोठं नवल झालं. महाराष्ट्राच्या भूमीत भक्तीचं बीज रुजलं. जातीभेदाचं, कर्मकांडाचं, अनिष्ट रूढी धर्म परंपरेचं कवच भेदून भक्तीचं हे रोपटं विस्तारलं. त्याचा वेलू गगनावरी गेला. मग ज्ञानदेव, निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताई यासारखी गोंडस फुलं त्या वेलीला लागली. हळूहळू मग नामदेवापासून गोरोबा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखामेळा, सेना न्हावी, तुकाराम, जनाबाई आणि कान्होपात्रा यासारख्या वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी वेल बहरून गेली. आपल्या हृदयामध्ये साठवते आहे. आपल्या कर्तृत्वानं आणि असामान्य भक्तीनं अशीच हृदयामध्ये अढळ स्थान मिळवणारी संत म्हणजे कान्होपात्रा. होय, कान्होपात्रा, मंगळवेढ्यातील श्यामागणिकेची मुलगी. पंढरपुरापासून जवळच असणारं मंगळवेढा हे तसं मंगल भावनेनं पवित्र झालेलं गाव. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नामदेवाच्या योक्तीप्रमाणे लोक कीर्तन आणि प्रवचनात दंग होत विठ्ठलाचं नामस्मरण करत. पण याच गावातील प्रतिष्ठित लोक नशापाणी करून आपली वासना शमवण्यासाठी श्यामागणिकेच्या वाड्याकडे येत. सुरात नाचणारे पाय तुझे अगा लटपटले कसं ग? शी 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 शी
हिने धर्म भ्रष्ट केला माझा परमेश्वरा काय झाले हे विठ्ठल विठ्ठल पापी माझे सगळे पैसे पाण्यात घालवलेस श्यामा माझी काम वाचण्याचा आगत मोक्ष साधण्याचा आडसर खूप मोठं पाप केलं तिनं अशा व्यसवा बाईस काय ठेवण्याचा अधिकार अधिकार अहो मुळीच नाही आणि तिच्या कर्त्याची शिक्षा तिला परमेश्वराने दिली आणि या पुढचं आयुष्य ती शेणात वळवणाऱ्या किडामग्यासारखं जगेल कसं छे 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 अभद्र अमंगल अशा व्यसवा बाईस जगण्याचा काय अधिकार आहे म्हणतो मी बरोबर ठीक आहे दर्शन घेऊ सांग देवा या चंद्रमागेचा काय दोष ती लोकांचं तहान भागवत आणि लोक तिच्या उदरात कान सोडतात सांग सांग मग चंद्रमागा अमंगळ कशी माझही तसच ना मूर्ख तुला बाजूला व्हायचं समजत नाही का कशाला जवळी सोडतेस माझ्या अंगाव चल बाजूला हो इतकी का घाट वाटते रे माझी तुला मला पापाच्या गर्तेत लोटून तुझ्या मंदिराच्या पायऱ्या कुशाल चढता आणि माझी साधी सावली सुद्धा तुला चालत नाही का देवा कस गाऊ नाव तुझ आवडी पापाच्या कावडी कांद्यावर माझ्या एका गणिकेच्या पोटी विठ्ठल भक्त कान्होपात्रानं जन्म घेतला कान्हाचा प्रसादच ती म्हणून तिला कान्होपात्रा हे नाव अगदी शोभून दिसे श्यामा गणिकेच्या वाड्यात खेळत बागडत ती लहानाची मोठी कधी झाली ते कळलंच नाही चंद्रा नायकिणीबरोबर ती खेळ खेळू लागली तिला कृष्ण भक्तीचं वेड होतं ती तासन तास
कृष्णाच्या मूर्तीसमोर बसून राहत असे. आईला तिचं केवढं कौतुक वाटे. पुरे झालं आता पाणी वाळायच्या आत त्याला लवकर बांध घाल, नाहीतर भलतीकडेच धावत सुटायचं. ते नाच गाणं शिकव आता जरा तिला. आई मला नाही नाच करायचा. इतका मंजुळ आवाज श्यामाचा तर नक्कीच नाही. नुसता आवाजच मंजुळ नाही तर तिचं रूप बघाल तर घायाळ व्हाल घायाळ. शुक्राची चांदणी ती चांदणी. कोण आहे ही शुक्राची चांदणी? कौन हो पात्रा? आहा हा, तिच्या गळ्यात अमृताचे घट आहेत आणि पायात भिंगरी. नुसती चवळीची शेंग आहे शेंग. अस म्हणजे कस कोण घायम वाकड. चला विठ्ठलामूचे सुवाचे पाना विठ्ठलामूचे
तुझं तोंड, तुझं भजन ऐकायला आलोय का मी? तुझ्या तोंडी हरिनाम कस? श्यामा, तुझ्या या पोरीला कुळाचार शिकवला नाहीस काय? अगं तुझ्या या रोपाची तर उद्धार करते आम्ही आहोत. काय इनामदार? बर का सावकार, सोन्याचे रास रचू आम्ही. या नाजूक रूपामुळे जीवाबदी टांगणीला लागलाय माझा. कानो, नाच पोरी. रीती परमाने गाणं म्हण. बीदरचा बादशहा बरुदशहा हा जुलमी अन्यायी अत्याचारी राजा होता. त्याला प्रजेची चिंता नव्हती. स्त्रियांवरती जुलूम जबरदस्ती होत होती. या जुलमी राजाचं सैन्य गावागावात लुटालुटीचा धुमाकूळ घालत होतं. ते सैनिक रात्रीच्या अंधारात गावात घुसत आणि दिवसा ढवळ्या घुवून लुटमार करून प्रजेला मारून मुसलमान करीत असत. छोकरी कानपात्रा श्यामा नाईकींची छोकरी. वा, वो छोकरी नाही, अप्सरा है. अप्सरा जैसे चिकल में पैदा हुआ कमाल. चलो बादशाह को बता देते हैं. चलो सरकार, हमने आपके लिए तोहफा लाया है. और एक खुश खबर है महाराज. मंगलवेड़ा गांव में कानोपात्रा नाम की बहुत सुंदर लड़की है महाराज. बालों को दरबार में लाओ. जी हुजूर. अब्रू वेशीला टांगली, जीवनास मुखले कित्येक जण. सांग देवा सांग, मला मला तारणार कोणीच नाही आहे का? कोणीच नाही आहे का देवा? सांग सांग. Bye.
मुली कोण तू? तू तर चांगल्या श्रीमंत घराण्यातील दिसतेस. बाबा मी कान्हो पात्रा, श्यामा गणिकेची मुलगी. श्यामा गणिकेची मुलगी? मुली तुझं अजून लग्न देखील झालेलं नाही, मग तू इतकी दुःखी का आहेस? बाबा माझ्याशी लग्न कोण करणार? मी तर वेश्येची मुलगी. बाबा माझं आयुष्य मी विठ्ठलाच्या चरणी व्हायचं ठरवलंय. बाबा मला पांडुरंग भेटेल का? मला पांडुरंगाला भेटायचं. मी अशी यातीहीन मुली पांडुरंगाशी कसला आला आहे भेदभाव? तो तर भक्तीचा भुकेला आहे. तू विटुमावलीची अभंग म्हण, परमेश्वर तुला नक्कीच भेटेल. पण बाबा माझ्या भोवती फक्त अंधार पसरलाय, तुम्हीच काही तो मार्ग दाखवा मला. मार्ग आहे मुली, तू आमच्या दिंडीमध्ये सामील हो. खरंच थांबा, मी आले आताच. पांडुरंगा, पांडुरंगा मी तुला भेटायला येईन, तुला डोळे भरून पाहिन, तुझ्या नामाचा जप करीन. पण तू मला जवळ घेशील ना? का मी अशी यादहीन म्हणून मला दूर करशील? तू सांग पांडुरंगा, सांग. कानो, मला भीती वाटते का? तुला एकटीला कस सोडू? हा समाज ढोंगी आहे, तुला कधी फसवेल हे सांगता नाहीये. विठामाईला भेटायला जाते मी, त्यात कसली आली आहे भीती? पांडुरंग ती तर माझी माऊली आहे, ती मला प्रेमाने जवळ घेईल, माझं गोड कौतुक करेल. अगं जाती कुळही बघणार नाही ती. माझी माई, माझी माय माऊली, विठा माई. तू जाशी आणि मी एकटी राहीन ग हवेली.
थांबव रे तिला. शी 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 कावीच्या गळा काय शोभे मोती यांच्या मळा. हिने तर धर्म भ्रष्ट केला. ही तर श्यामा गणिकेची मुलगी मुळातच यातीहीन. हिला इथे येण्याचा काय अधिकार. हलकट पापी तुझ्या पदस्पर्शाने चंद्रभागा आमंगल करू नकोस. चालती हो इथून. माई बाप मी तर विठामाईचं लेकरू. आईला तिचं लेकरू अमंगल कसं वाटल. मूर्ख तुला तुझं जाती गोल ठाऊक नाही काय. तू तर एक वेश्याची मुलगी. तुझ्या स्वप्नातही तुला विठ्ठलाचं दर्शन करणार नाही. चल चालती हो इथून. विठामाई विठामाई नको ग दूर लोटू. तुझ्या लेकराला जवळ घे. अनवाणी काटाकुट्यांची पाय तोडवत तुझ्या भेटीला आले. आणि तूच या लोकांच्या गराड्यात आहेस. माझं मन व्याकुळ झालंय. मी तुला कसं भेटू कसं भेटू सांग ना बेटा माई. नामदेवाच्या हाताचं नैवेद्य खाल्लास ना तू. जनीला तळण दळू लागलास ना तू. माझा स्पर्श तुला का नकोस आहे. नाही या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. प्लीज मी तुला न्यायला आलोय. कोण विठ्ठल. होय मी तुला न्यायला आलोय. पण मी यातही विठ्ठला काय म्हणू मी तुला. तू असं चोरून चोरून भेटायला येतोस वे. धन्य झाले मी धन्य झाले. बाई तुम्हाला कळत कस. कानोपात्रावर प्रेम आहे माझा. कानोपात्रा म्हणजे चंद्राची कोवर. कुठं आहे कानोपात्रा. कुठं ठेवलं तुम्ही अत्तराच्या कुप्पीला जडू. Thank you.
आलीस विठू माऊलीला भेटून? इनामदार तुझी वाट बघून निघून गेले. इनामदार आई मला या पापाच्या गर्दीत ढकलू नकोस, मला किळस येते. पोरी आपला धर्मच हा, देवाचा किती धावा केलास तर देव तुला भेटणार आहे का? तरुण पण जाईल फुकासारखं उडून आणि म्हातारपणी बसची खडेन माती खात. तेव्हा वय हाय तेव्हा नाच गाणं करून घे, पुन्हा ही संधी नाही. शरण आले मी विठा आई, विठ्ठल 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 विठ्ठल. वाद झालं, कशाला करते देवाचा धावा? कुठला राय आपल्याला देव धरम? नाचून पोट भरणाऱ्या बायका आपण? तू तरुण आहेस, आत्ताच तुझी कळी उमलते, आपला पिढीजात धंदा कर. आता माझं वय झालंय, सुकलेल्या कळीकडं कशाला भंग फिरकतील? आई पिढीजात धंद्याचं नाव नको काढूस. काय मिळालं, काय मिळालं तुला असला धंदा करून? स्वतःच्या देहाचा उकिरिंडा केलास आणि मला तू अशा घाणीत लावतेस? आई आई माझं तन मन मी विठ्ठलाच्या चरणी वाहिलं, कशाला सांगतेस मला हे सगळं? कोण करू देईल तुला देवाची सेवा? तुझ्या रूपाची कीर्ती दूरवर पसरली, तुझ्या रूपाला चटावलेले भुंगे सगळीकडे गोळा होतील, मग कशी करशील यात ना सुटका? देवा तू करता करतायस, तुला सगळं कळतंय ना, मग तूच मला मार्ग दाखव. माझ्या भोवती फक्त अंधार पसरलाय. तो बादशाह पापी आहे, त्याने आया बहिणींची अब्रू लुटली आहे, त्याने धर्म पाटवलाय. माझं आयुष्य तुझ्या चरणी वाहिलंय, देवा मला मार्ग दाखव, मार्ग दाखव. कानो कानो मार्ग आहे. नहीं बताएगी?
चलो अंत आता पाहू प्राण हा सर्वथा